आसरी टीम ने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, पहिले षटक पॉवर प्लेच असेल जे रमेश हाताळतील आणि बॅटिंग साठी तुम्ही पाहताय अजय आणि अमोल। पहिला बॉल स्लोअर पद्धतीचा बॉल, परंतु दिशा मात्र चुकीची आहे, पंचांनी सांगितलं की हा व्हाइट बॉल आहे, तुम्हाला परत टाकावा लागेल। क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर पॉइंट आहे, कव्हर आहे, एक्स्ट्रा कव्हर आहे, मिड ऑन मिड ऑफ आहे, स्क्वेअर लेग आहे आणि दोन क्षेत्ररक्षक तुम्ही जर पाहिले तर अगदी बाउंड्री लगत एक काऊ कॉर्नर रीजन आणि लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहे। पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, गतीमध्ये परिवर्तन, संधी आहे रनआउट स्वरूपामध्ये, पंचांनी सांगितलं एक बाईच्या रूपामध्ये एक रन असेल। आमच्या मुख्य व्यासपीठावरती पाहताय खऱ्या अर्थाने वाई तालुका, वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन ज्यांच्या माध्यमातून आणि ज्यांच्या संकल्पनेतून खऱ्या अर्थाने उदयाला आलं, अर्थातच संस्थापक अध्यक्ष अजित वरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर या असोसिएशनचे विद्यमान सचिव प्रवीण दादा फनसे ज्यांचा वाढदिवस मागच्या वीक मध्ये झाला ते या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि ज्यांना क्रिकेट विश्लेषक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं अर्थातच प्रेमानंद चोरट असतील, लेजेंड क्रिकेटर अर्थातच बाळासाहेब चोरट, जे सकाळी तुम्ही मॅच मध्ये त्यांना पाहिलं, कोंडवली टीमने चांगला परफॉर्मन्स दिला, बरेचसे सिनियर खेळाडू नव्हते आजच्या टीम मध्ये, बरेचसे लेजेंड खेळाडू या ठिकाणी वायू विभागातील आहेत, त्या सर्वांचं पुन्हा एकदा श्री अर्जुन दादा गोळे यांच्या माध्यमातून मनापासून सहर्ष स्वागत करूया। प्री क्वार्टर फायनल सामना आपण पाहतोय, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आहे, ऑन साइडला बॉलला वळवलंय, अगदी चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय आणि त्याच्यासाठी प्रख्यात टीम आहे टीम आसरे। तीन षटकांचा सामना आहे, झटपट सामना आहे आणि तीन षटकांमध्ये पहिले षटक रमेशने हाताळत असताना चार रन्स मात्र स्कोरबोर्डवरती लागतायत। बॅट स्विंग चांगली, बाटीमागच्या दिशेने बॉल, एक सोपा झेल टिपला सनसने, महत्वपूर्ण विकेट अमोलला परतावं लागते, त्यांनी मात्र एक आणि एक रन केली, महत्वपूर्ण विकेट मिळाली रमेशला, आसरे टीमला इथे पहिला यश मिळते आणि पहिल्या विकेटच्या रूपामध्ये बाद होतील अमोल। वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन क्रिकेट तुम्ही पाहताय, खऱ्या अर्थाने गेली एक वर्ष सातत्यपूर्व या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली नव्हती, परंतु नंतर अगदी हल्लीच्या काळामध्ये अजित वरे साहेब यांचे नक्की सातत्यपूर्व कॉल राहिले, वाई प्रीमियर लीग जी गावाला झाली त्या स्पर्धेसाठी त्या ठिकाणी मला आमंत्रित केलं होतं, परंतु काही घरच्या कारणास्तव त्या ठिकाणी त्या स्पर्धेला जाता आलेलं नाहीये आणि अनेकदा त्या ठिकाणी समालोचन करण्याची संधी प्राप्त करून देणं हे अगदी आमच्या अजित वरे साहेब असतील, नाना असतील, विशाल चोरगे असतील, सतीश सनज असतील, प्रवीण दादा असतील यांच्या माध्यमातून आणि अर्जुन दादांचं खऱ्या अर्थाने मी कौतुक करेन की हे तिसरं वर्ष आहे हॅट्रिक संपादन करतोय की अर्जुन दादा गोळे यांच्या स्पर्धेपासून वाई तालुक्यामध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली आणि तिथून पुढे अनेक वाई तालुक्याच्या अनेक स्पर्धा करण्याची आपल्याला या ठिकाणी मला संधी मिळाली, त्याबद्दल वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचं मनापासून या ठिकाणी आभार मानेन, थँक्यू म्हणेन। विकेटचं पतन होतंय, रमेशांना मिळाले तर दोन विकेट, गुंजरवाडी टीम हा परफॉर्मन्स तुमचा चालणार नाहीये, तुमच्या समोर एक बलाढ्य टीम आहे, त्यांच्या समोर तुम्हाला एक चांगली धावसंख्या उभारणी करावी लागेल। विकेटचं पतन होतंय, संदेशला परतावं लागतंय, धावसंख्या एकूण स्कोरबोर्डची लागते ती फक्त आणि फक्त पाच। सन्माननीय अर्जुन दादा गोळे एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांच्याकडे वाई तालुक्यातून पाहिलं जातं आणि व्यवसाय म्हटलं की मगाशीच मी सांगितलं तुम्हाला, आयुष्यामध्ये काहीतरी मिळवायचं असेल, आयुष्यामध्ये सक्सेस व्हायचं असेल, आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर तुमच्या जीवनातलं पहिलं प्रेम काय असलं पाहिजे, तर तुमचं पहिलं प्रेम व्यवसाय असलं पाहिजे तर तुम्ही यशस्वी होऊ शकता आणि हे अर्जुन दादा गोळे यांनी यशस्वी करून दाखवले। मीना स्पोर्ट, मीनाज बुक या नावाने त्यांचा बिझनेस आहे आणि ज्या पद्धतीने ते सक्सेस आहेत, आज त्यांचा वाढदिवस आहे, पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांकडून त्याचबरोबर वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनची संपूर्ण कमिटी असेल, वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनचे प्रत्येक चाहते प्रेक्षक असतील या सर्वांच्या वतीने आपण अर्जुन दादा गोळे यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊया। डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे ऊन खेळलेला हा फटका, परंतु फटका फसलाय, लांबी देऊ शकले नाहीत आणि सतीश सनस यांना पहिली विकेट मिळते पहिल्या बॉलवरती।
अतिशय खराब क्रिकेट मी म्हणेन, कारण ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की विकेट विकेट आणि विकेट घेतले जात आहेत आणि गुंजारवाडी टीम बॅकफुटला ढकलून ढकलली, फक्त 5 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. यानंतर होणारा सामना असेल अगदी ब गटामधला वासोळे 11 आणि भैरवनाथ बोरगाव. जशी 3 षटक या ठिकाणी समाप्त होतील आम्ही तुम्हाला कॉल देऊ आणि इथे आम्ही टॉस करू. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अभिषेक आणि सागर ही जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 साठी सतीश सनसेना तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. फिंगर रोल केले, पुन्हा एकदा चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेतले. एसटी रक्षक मात्र चुकी करतायत, फेर बदल केला एसटी रक्षकांमध्ये. नितीन सन्नस यांना कव्हर रिजन मध्ये बोलवलंय. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली. गुंजरवाडी टीमच्या अगेन्स्ट मध्ये खेळताना आसरे टीम एक परफेक्ट प्लॅनिंग करून आलेत. क्षेत्ररक्षणाचा निर्णय महत्वपूर्ण त्यांनी निर्णय या ठिकाणी स्वीकारलाय. ओ इथे मात्र ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न केलाय. अगदी सर्कलमध्ये फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. एकच आणि एकच धाव दिली जाते. धावसंख्येचा विचार केला तर एकूण धावसंख्या स्कोरबोर्डची लागते 6 धावा स्कोरबोर्डची लागतायत. 16 रन्स ऑन स्कोरबोर्ड. सागर चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी येतोय. गतीमध्ये परिवर्तन आहे. फसवणारे चेंडू फेकले जात आहेत, चकवा देणारे चेंडू फेकले जात आहेत. सतीश सनस यांच्या माध्यमातून सागर बॅटिंग करतायत. थोडीशी का होईना धावसंख्या तुम्हाला चांगली ठेवावी लागेल या मॅच मध्ये जर काय करायचं असेल तर. पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन, पाठीमागच्या दिशेने बॉल जाईल. लेग 22 रुपयामध्ये ही एक रन असेल. बाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशनच्या स्पर्धा सुरू झाल्यात, कारण मागची स्पर्धा घेरा केंद्र गावाकडून आली. त्या स्पर्धेमध्ये टीम आसरेने विजय प्राप्त केला होता. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत, अगदी वेगाने येत आहेत. तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट नाही, 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. षटक क्रमांक जर विचार केला तर 2 चा खेळ समाप्त झालाय. आमचे स्कोरर ऑफिशियल स्कोरर अक्षय कदम सांगतायत धावसंख्या जाऊन पोहोचली टीम गुंजरवाडी 9 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 4.5 4.5 चा रन रेट आहे आणि ही धावसंख्या पुरेशी नाहीये. स्पर्धेचा विचार केला तर लाईव्ह टेलिकास्ट ज्यांच्या माध्यमातून केली जाते स्पर्धा ही फॉर्च्यून इव्हेंट, एक चांगलं थेट प्रेक्षेपण तुम्हाला घर बसल्या पाहता येतंय. अगदी ही स्पर्धा तुम्ही पाहिली ना तर अगदी संपूर्ण वाई पश्चिम भाग जर विभाग असेल त्या विभागातले गावी त्या ठिकाणी जर आपण पाहिलं नेटवर्क चांगलं आहे. जिओच्या माध्यमातून तुम्हाला नेटवर्क चांगलं मिळतं त्या संपूर्ण वाई पश्चिम भाग. अगदी दोन्ही पाठ पाहिले नदीच्या या बाजूला आणि नदीच्या त्या बाजूला नेटवर्क चांगलं आहे. घर बसल्या अगदी गावातील नागरिक असतील, छोटे खेळाडू असतील, जे फ्युचर आहेत या वाई पश्चिम भाग क्रिकेट असोसिएशन जे मात्र मॅच पाहतायत. खराब लाईन आहे. व्हाईट बॉल प्लस 1 अशा 2 धावा स्कोरबोर्ड होती अंकित होताना पाहायला मिळतायत. बॉलर आहेत विशाल. 13 धावा स्कोरबोर्डवरती लागतायत. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. 3 षटकांचा सामना आहे. यानंतर आम्ही टॉस करू. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला झेल आपल्याच फॉलर थ्रू मध्ये झेल टिपलाय विशालने. आणखी एका विकेटचं पतन होईल. 4थी विकेट अभिषेकला परतावं लागतंय. धावसंख्या 15 धावा 13 धावा स्कोरबोर्डवरती लागतात. 13 रन्स ऑन स्कोरबोर्ड. राहुल आला बॅटिंगसाठी टीम गुंजारवाडीकडून. चार बॉलचा खेळ बाकी असेल. 3 षटकांचा झटपट सामना आहे. त्यानंतर आम्ही टॉस करू. येस वासोळी टीम कर्णधार चला लवकर या. त्यानंतर भैरवनाथ बोरगाव चला टॉस साठी या. आम्ही लगेच टॉस करू. राहुल पुन्हा एकदा आउट होत आहेत आणि धावसंख्या मात्र थांबले. दत्ता आले तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या फक्त आणि फक्त 13 धावा आहेत. टॉस आम्ही लगेच करू तर विनंती करतो चला टॉस साठी या. भैरवनाथ बोरगाव आणि टीम वासोळे.
बॅकफुटला गेले कट करण्याचा प्रयत्न, पाठीमागच्या दिशेने पुन्हा एकदा बॉल चालला. एक रन आम्ही स्कोरबोर्ड मध्ये अंकित करू. धावसंख्या जर पाहिली 14 धावा स्कोरबोर्ड ती लागतायत. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली टीम आसरेकडून. विशाल बॉलिंग करतायत. पुन्हा एकदा पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, म्हणजे आणखी एक रन स्कोरबोर्ड मध्ये ऍड होईल. 15 धावा स्कोरबोर्ड होती ऍड होतायत. शेवटचा बॉल असेल आणि यानंतर आम्ही टॉस करू. टीम बोरगाव आणि टीम वासोळे ब गटातील अगदी शेवटची मॅच असेल. ओ चांगलं गतीमध्ये परिवर्तन केलंय. अगदी पाठीमागच्या दिशेने बॉल जातोय, म्हणजे 16 धावा स्कोरबोर्ड ती लागल्यात. 17 धावा स्कोरबोर्ड ती 17 धावा तुम्हाला कराव्या लागतील या मॅच मध्ये टीम आसरेला. तर चला आपण करूया टॉस आणि मी आमंत्रित करतो टीम वासोळे 11 आणि भैरवनाथ 11. प्लीज या टॉस साठी. चला मी विनंती करतो, बोध कॅप्टनना विनंती आम्ही करतोय. वासोळे 11 चला टॉस साठी या. त्याचबरोबर भैरवनाथ बोरगाव, भैरवनाथ बोरगाव संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत आलेले आहेत आणि मी विनंती करतो वासोळे 11 विश्वनाथ दानवले आणि आपण टॉस करूया. टॉस कोण मागेल? वाशिवली टीम कडून टॉस, वासोळे कडून टॉस मागितला जाईल. सरांना विनंती करतो. हेड इज अ कॉल आणि हेड तर टॉस जिंकलाय वासोळी टीमनी आणि निर्णय काय असेल विश्वनाथ? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचं कारण काय असेल? आमचा बॉलिंग अटॅक चांगला आहे आणि त्यांची बॅटिंग चांगली आहे, तर आम्ही आमच्या बेस्टवर खेळणार. अर्जुन दादांचा वाढदिवस आहे, अर्जुन दादांच्या बरोबर विषयी दोन शब्द. नक्कीच प्रथम तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्हाला एवढ्या चांगल्या टुर्नामेंटला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. बोरगावकडे जाऊया. आपण टॉस हारलाय, बॅटिंग करायची. किती धावा स्कोरबोर्डवरती लावल्या जातील? एक 45 प्लस आम्ही दावा करू, आणि कारण की बॉलिंग आमच्या पण बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळे 45 इज गुड. स्पर्धेबद्दल आणि अर्जुन दादांबद्दल दोन शब्द तुमचे. 5 वर्ष ही स्पर्धा, आता ही 5वं वर्ष आहे. प्रत्येक स्पर्धेत आम्ही सहभागी असतो आणि दादाबद्दल सांगायचं म्हटलं तर दादा पहिल्यापासूनच या क्रिकेटसाठी, म्हणजे त्यांनी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत. ते स्वतः चांगले खेळाडू पण आहेत, त्याच्यामुळे ओव्हरऑल स्पर्धा त्यांची चांगलीच असते. थँक्यू सो मच. दोन्ही कॅप्टनना पण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. त्याचबरोबर दादांनाही विनंती करतो की आपलेही दोन शब्द महत्वपूर्ण राहतील. नाही नाही, प्रथम अर्जुन दादांना आपला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि दरवर्षीप्रमाणे त्यांचे आयोजन नियोजन एकदम उत्तम रीत्या व्यवस्थित आहे. बस एवढे दोन शब्द. थँक्यू सो मच. टॉस मध्ये काय घडलंय तर टीम वासोळे संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतलाय. थँक्यू सो मच. आपण जाऊया पुन्हा एकदा कॉम बॉक्स मध्ये, जिथे मात्र टीम आसरे 11 आसरे संघाला जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. धन्यवाद. बॅटिंगला सुरुवात केली जाते. सेकंड इनिंग मध्ये आपण येऊन पोहोचलोय. महेश आलेत आणि त्यांच्या बरोबर सतीश. हॅलो. पहिल्या बॉल वरती एक रन आले. हॅलो. 17 धावा करायचे आहेत इथे. इथून पुढे 16 धावांची गरज असेल. गुंजारबळी टीम आणि ओपनिंग बॉलर जर आपण पाहिलं तर विश्वास आहे आणि विश्वास वरती विश्वास ठेवलाय टीमने. 17 धावा करत असताना पहिल्या बॉल वरती एक रन आले. बॅटिंग साठी तुम्ही पाहताय महेशांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं केलं जातंय का हे पाहणं गरजेचं. हो, आडव्या बॅटनी स्ट्रोक चांगला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक लांबून येतील. एक रन कंप्लीट केली जाते.
दोन धावा, दोन बॉल दोन धावा। सतीश सनस पहिल्या मैच मध्ये 9 बॉल 43 धावा चांगली बैटिंग केली होती आणि तदनंतर या मैच मध्ये संधी आहे 17 धावांमध्ये फक्त 2 धावा झाल्यात, इथून पुढे 15 धावांची गरज आहे। सतीश सनस यांच्यासाठी हा बॉल, आडव्या बॅटनी स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक खाली येतील, प्रेक्षक बनतील, बॉल एक टप्पा घेत सीमा रेषेच्या पलीकडे चालला आहे। सतीश सनस यांच्या बॅट मधून आलेला हा ब्रँडेड स्ट्रोक, रन्स मिळतील, 4 4 4 चौकार, चांगला स्ट्रोक होता, गॅप मध्ये स्ट्रोक खेळला होता, क्षेत्ररक्षकाला खूप लांबून यावं लागलं, हा चौकार येतोय। अकूट टप्प्याचा बॉल, त्याला पूल केले आपल्या स्टाईल मध्ये, बॉलला पाठवलंय स्टँड मध्ये, हा येतो या मॅच मधील पहिला षटकार, नाव आहे सतीश सनस। इथून पुढे जर विचार केला तर धावांची गरज असेल फक्त आणि फक्त 5 धावांची गरज असेल, षटकार ठोकून हा ही मॅच संपवली जाते का हे सुद्धा पाहणं गरजेचं। पुढचा बॉल, ओहो रिव्हर्स अटेम्प्ट केला, यस बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे जाईल, आणखी एक चौकार, इथून पुढे एका धावीची गरज। चला पुढच्या टीमना मी विनंती करतो आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्याल, पुढच्या मॅच कडे मी जाऊ, एका धावीची गरज असेल। सतीश सनस यांनी आपले इरादे स्पष्ट केलेत, शॉर्ट पिच बॉल कव्हरच्या डोक्यावरून बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय सतीश सनस, ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार येतोय आणि टीम आश्रे 11 आश्रे या ठिकाणी विजय।